नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओचं टायटल आहे, एका ब्रासाठी चिरा दगड म्हणजेच लॅटराइट स्टोन किती लागतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर लाईक व शेअर करा, व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर पाहूया, एका ब्रासाठी चिरा दगड म्हणजेच लॅटराइट स्टोन्स किती लागतील. मित्रांनो, आपणास प्रथम माहीत असणं आवश्यक आहे की चिरा दगडाची साईज किती असते, साईज ऑफ लॅटराइट स्टोन. तर मित्रांनो, एका दगडाची लांबी जी आहे ती 14 इंच म्हणजेच 1.17 फूट, रुंदी 9 इंचाचा दगड असतो 0.75 फूट, आणि उंची जी आहे 7 इंच म्हणजेच 0.58 फीट. तर अशा प्रकारे ही साईज असते लॅटराइट स्टोनची. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे चिरा असतो. आता आपणास माहीत आहे 1 brass = 100 cubic feet. आपणास जर एक ब्रास बद्दल डिटेल माहिती हवी असेल तर यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ज्यांना एक ब्रास बद्दल डिटेल माहिती हवी असेल त्याने तो व्हिडिओ जरूर पाहावा. तर एक ब्रास म्हणजे 100 घनफूट आणि व्हॅल्यूम ऑफ 1 लॅटराइट स्टोन, आपण जी साईज बघितलेली होती त्या साईज नुसार त्याची व्हॅल्यूम जो आहे एका स्टोनचा चिऱ्याचा तो येतो 0.51 क्युबिक फीट. म्हणजे हा जो एक चिरा आहे त्याचा एका चिऱ्याचा व्हॅल्यूम येतो 0.51 क्युबिक फीट. तर एक ब्रास म्हणजे 100 क्युबिक फीट माहीतच आहे. तर आपल्याला नंबर ऑफ स्टोन रिक्वायर्ड फॉर 1 ब्रास 100 / 0.51 क्युबिक फीट, आणि याचं गुणोत्तर या ठिकाणी येतं 196 नंबर्स. म्हणजेच आपण राऊंड ऑफ केलं तर 200 नंबर्स. म्हणजे एका ब्राससाठी आपल्याला जो चिरा आणावे लागतील ते 200 नंबर्स आणावे लागतील. नंबर ऑफ स्टोन रिक्वायर्ड फॉर 1 ब्रास लॅटराइट स्टोन्स, 1 brass = 200 नंबर्स. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवा, एका ब्रासच्या कामासाठी आपल्याला 200 चिरे आणावे लागतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद. थँक्यू.